जुन्या नाटकांना पुनरुज्जीवित करण्याची लाट आता नाट्यसृष्टीत आली आहे. पण याही पलीकडे जाऊन एक नवा प्रयोग करण्याचा धाडस अभिनेता ऋषिकेश जोशीने केलाय. यासाठी एक आगळं वेगळं नाटक त्यांनी लिहिलं असून त्याचं दिग्दर्शनही त्यांनीच केलंय. व्यावसायिक रंगभूमीवर लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ऋषिकेशचं हे पहिलंच नाटक आहे. जुन्या दर्जेदार नाटकातील स्त्री पुरुष संबंधांचे प्रसंग एकत्र करून एक नवा संच नाटकाच्या माध्यमातून तो सादर करणार आहे. यात मराठीतले 10 दर्जेदार कलाकार एकाच रंगमंचावर काम करताना आपल्याला दिसतील. नक्की हा काय कल्पना आहे आणि त्यामागे त्याचा नक्की काय विचार आहे ते ऋषिकेशकडूनच जाणून घेतलंय आमची रिपोर्टर प्रणाली मोरेनं. ऋषिकेश जोशी उत्तम लिहितो, दिग्दर्शनही करतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता व्यावसायिक रंगभूमीवरचं एक वेगळ्या धाटणीचं नाटक घेऊन त्याने लिहिलेलं, त्याने दिग्दर्शन केलेलं लवकरच आपल्या भेटीला येतं. व्यावसायिक रंगभूमीवर इतका मोठ्या स्केलवरचं नाटक लिहिलेलं, दिग्दर्शन केलेलं, एवढ्या सेलिब्रिटींना घेऊन केलेलं, नेमकं काय आहे, काय सांगशील? 2003 ते 2005 या कालावधीत मला सेंट्रल गव्हर्नमेंटची फेलोशिप मिळाली होती. माझ्या फेलोशिपचा विषय होता मराठी रंगभूमीवरील वाचिक अभिनयाचा प्रवास 1843 ते 2000 या कालखंडाचा माझा पिरियड होता. तर त्याचा मी सगळा स्टडी करत असताना असंख्य जुनी सगळी नाटकं आत्ताच्या ह्याच्यापर्यंत अभ्यासली. मला अनेक जुन्या नाटकांचा माझा अभ्यास राहिला होता, अनेक नाटककार अभ्यासायचे होते. आणि ती असंख्य नाटकं वाचल्यानंतर त्यातनं त्या माझ्या रिसर्चच्या दरम्यान हे नाटक लिहिणं हा माझा रिसर्च नव्हता. माझा अभ्यासाचा विषय भाषिक अभिनयासंबंधीचा होता. पण ती सगळी नाटकं अभ्यासल्यानंतर मला असं लक्षात आलं की असंख्य वर्षांपासूनच्या अनेक नाटकांमधले असंख्य साम्यस्थळ आहेत. आणि नाटक हे कायम समाजाबद्दल आपल्याला काय वाटतं त्याच्याबद्दल म्हणत आलेलं आहे. आणि ते प्रत्येक वेळेला आपल्याला जगण्याबद्दलचा प्रश्न पडणारं नाटक आहे. मी प्रत्येक दशकातल्या महत्त्वाच्या गाजलेल्या नाटकातले जी नाटकं सर्वसामान्य लोकांनी असंख्य वेळेला पाहिलेली आहेत आणि यातलं एकही नाटक असं नाही की जे कोणाला माहीत नाही, अशा नाटकांमधले स्त्री पुरुष संबंधांबाबतीतले महत्त्वाचे प्रवेश घेऊन त्या अख्ख्या नाटकाची गुंफण आहे. म्हणून आपण फक्त जुन्या नाटकांमधलेच प्रसंग पाहतोय असं नाही. एका बाजूला आत्ताचं जे नाटक सुरू आहे ते नाटक सुरू आहेच, त्याच्यामध्ये या निमित्तानं ते प्रसंग येतात जे काही आजच्या अनेक समस्यांबद्दल म्हणण्याचा त्याच्याबद्दलचा प्रयत्न आहे. नाटक हे त्यातलं टूल आहे. मग त्या अर्थानं त्यावेळीची भाषा, त्यावेळेची अभिनयशैली, त्यावेळेचे लाईट्स, म्युझिक, कॉस्च्युम, संगीत, ते सगळं करत करत आज बदललेल्या नातेसंबंधांपर्यंत येताना आजची नेमकी भाषा बदलली आहे म्हणजे नक्की काय बदलले, संबंध कसे बदलले, असा एक सगळ्या 150 वर्षाचा म्हणजे क्रॉस सेक्शन आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसतो. पहिल्यांदा रंगभूमीवर असं घडते की 4 निर्माते, अष्टविनायक दिलीप जाधव, एकदंत क्रिएशन चंदू लोकरे आणि भद्रकाली प्रसाद कांबळी आणि संजोत वैद्य, हे 4 निर्माते एकत्र येऊन हे नाटक प्रोड्यूस करतात आणि हे सगळे कलाकार त्याच्यात काम करतात आणि अशा रीतीनं हे नाटक उभं राहतं आहे आणि त्याचं खूप मोठ्या स्केलवर ते नाटक होतं आहे. एवढे सगळे कलाकार आणि तू जसं म्हणालास की त्या ताकदीचा अभिनय आणि ते सगळ्या काळांमधला अभिनय आणि ती भाषा त्या कलाकाराला यायला हवी होती, त्यामुळे हे सगळे कलाकार जमवताना यांची मूठ बांधताना तुझ्या डोक्यात नेमकं बरंच वादळ असणार की कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, कोणाला शॉर्टलिस्टेड करायचं, त्याविषयी काय सांगशील? कारण तूही स्वतःही अभिनेता आहेस. याच्यामध्ये संमेलनात जेव्हा केलं तेव्हा प्रत्येक प्रसंगासाठी एक एक वेगळी सेलिब्रिटी जोडी होती. त्या अर्थानं साधारणतः ते 23 कलाकारांनी केलं होतं. मग एवढे सगळे कलाकार एका नाटकात आणणं शक्य नव्हतं आणि जे ती माझी थीम पण नाही आहे. याच्यामध्ये एक म्हणजे स्त्रिया एक बंडक, प्रत्येक काळात एक बंडखोर स्त्री आणि एक शोषित स्त्री आहे. तिचं एक ट्रॅव्हल होणारं रूप आहे आणि एक मुक्त विचार करणारी स्त्री, असं तो ते जे रूप आहे त्याच्यासाठी एका स्त्रीनं 3 वेगवेगळ्या भूमिका त्या करणं अशी योजना होती. त्यामुळं एक तर संख्याही कमी होते आणि ते सुटसुटीत त्याच्या मागं ते एकच सीन एका ह्यानं एका स्त्रीने किंवा पुरुषाने या 2 भूमिका करण्यामध्ये ठोस विचार आहे. स्वाभाविकपणे मी इतकी वर्ष काम करते त्यामुळं ज्या कलाकारांना निवड केली त्याच्याबरोबरनं जे ज्याची ज्यांना करायची इच्छा होती पण ते करू शकत नाहीत अशा सगळ्यांचा शिव्याशाप दोष हे सगळं मी सहन केलं, ऐकलं. पण माझा काही वेळेला निर्णय घेताना आपल्याला ठाम राहावं लागतं. सगळ्यांच्या शिव्याशाप तू म्हणतो सहन केले आणि आता मी माझी टीम बनवलेली आहे. पण आता याच्यातही हे जे कॅरेक्टर्स
बरेच सेलिब्रिटी मोठे मोठे आहेत, त्यामुळे मला हे हवंय, मी हे करणार, ते करणार, एक दिग्दर्शक म्हणून तुझी ती मला वाटतं जी मनस्थिती असेल त्यावेळेला बिघडलेली, कोणाला सांभाळायचं आणि कोणालाही करायचं, त्याबद्दल काय सांगशील? अभिज्ञान शाकुंतलम, संगीत सौभद्र, कीचकवध, अश्रूंची झाली फुले, एकच प्याला, नटसम्राट, बॅरिस्टर, बुद्धिबळ आणि जब्बू, सखाराम बांडर आणि चाहूल, आता ही सगळी गाजलेली नाटकं, यातल्या सगळ्या प्रमुख भूमिका ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्याच स्ट्रॉंग आहेत, सगळेच मेन रोल आहेत, कोणी बाजूला क्रिकेटसारखं बाउंड्री लाईनवर कोणीच नाही आहे, ज्या ज्या दोघांना यायचं त्यांना पिचवर येऊन खेळायचंच आहे, त्यामुळं लोकांच्या नाराजीचा मुळात मला प्रश्न नव्हता. आणि किती काही जरी झालं तरी ते नाटक मी लिहिलं आणि मी डिरेक्टर आहे, त्यामुळं मला कोणी विचारण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला एक एक असा मस्त बुके आहे की तुम्ही ही छान हे 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 तुमचा बुके आहे, त्यामुळे एव्हरीबडी सॅटिस्फाईड. जुनी नाटकं आली की लोक ती कम्पॅरिझन करतात, अरे आमच्या काळात ते तसं आणि असं, त्यामुळे या याच्यात तू स्वतःचा एक नवीन शैली आम्हाला दाखवणार आहेस का? मी असं म्हणेन की आपण कॅलिडोस्कोप कसं म्हणतो की रंग, नैसर्गिक रंग मूलभूत जे असतात ते प्रत्येक रंगच आकर्षक असतो, पण तो कॅलिडोस्कोप करताना त्याची रचना आणि गुंफण कशी आहे, त्यानं एक वेगळं दृश्य जे तयार होणार आहे ते मी बनवलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या त्या नाटककारांच्या त्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या त्या त्यावेळेची दिग्दर्शनाची शैली कशी होती, ते सीन कसे सादर होत होते, याचा माझा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम माझा भरपूर अभ्यास झाला. मी या निमित्तानं मलाही एक रिडिस्कवर आहे, मीही ते ट्रायआउट करतो आहे, मलाही ते शिकायला मिळतं आहे. त्या काळात जाऊन तो क्षण जगण्याची संधी हा त्यातला एक जो भाग आहे, त्या काळात तुम्ही जाता, ते तुम्ही पाहता, तुम्हाला तसं तसं ते दिसतंही, पण सगळ्याचा मिळून सर्वंकष जो एक अर्थ, ते जे मणी आहे त्याचा माझा जो धागा आहे, त्या धाग्याची माळ तुम्हाला वेगळीच दिसणार आहे. कॅमेरामॅन अनुप कुलकर्णी, सह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.